नमस्कार मित्रांनो, जो व्हिडिओ आपण बघणार आहात तो थरका पुडवणारा आहे। हे महाराष्ट्र आहे का पाकिस्तान आहे अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही। पण एक चांगली बातमीही आपल्याला सांगायची आहे, कारण व्हिडिओत जे दिसतंय त्याच्यानंतर काय झालं ते देखील समजून आवश्यक आहे। कारण अजूनही महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, आणि त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। लाईट नाही लगेगी, लाईट चालू नाही होणार ची आंटी, इतना ध्यान रखना। अरे मेरा प्रोग्राम मैं कैंसिल करूंगा। तुम अपना प्रोग्राम करो, तुमको लाइट जो हां लाइट चलेगी। नहीं आपसे आपने हमारा क्या बात हुआ, हमारा क्या बात हुआ? देयर इज नो फेस्टिवल इन आवर सोसाइटी। तो हमारे घर पर इवेंट हो रहा है, हमारे घर पर नहीं। बघितलं मित्रांनो, ही घटना आपल्या मुंबई जवळच्या पनवेल जवळच्या तळोजा इथे घडली। पंचानंद हाउसिंग सोसायटी मध्ये फेज 1 मध्ये हिंदू महिलांना तिथल्या मुस्लिम रहिवाशांनी दिवाळीला रोषणाई करायला मज्जाव केला। या इमारतीत दिवाळी साजरी केली जाणार नाही, पीरियड संपलं। इथे दिव्यांची रोषणाई करायची नाही। आणि यातनं जो वाद निर्माण झाला त्याच्यात त्या महिलांबाबत अभद्र भाषेचा वापर या मुस्लिम गुंडांनी केला। त्यातल्या त्यात सगळ्यात समाधानाची गोष्ट कुठली असेल तर या सगळ्या चळवळीचं नेतृत्व महिलांनी केलं। या व्हिडिओमध्ये भांडणाऱ्या जर कोणी दिसत असेल तर महिला समोर येऊन भांडतायत, पुरुष काय करो ते माहिती नाही। बघायसारखे उभे असतील सोसायटीतलेच पुरुष हिंदू, पण महिला ही लढाई लढल्या। आणि संध्याकाळी त्या इमारतीवर रोषणाई झाली, ज्यांनी शिवीगाळ केली, ज्यांनी सांगितलं की इथे दिवाळी साजरी केली जाणार नाही त्यांची दिवाळी आता तुरुंगात साजरी होणार आहे। पण सांगायचा मुद्दा हा की बटोगे तो कटोगे हा मंत्र विसरलात तर ही अवस्था अजून महिन्याभरांनी होऊ शकते। मुख्यमंत्रीपदी जर उद्धव ठाकरे बसले किंवा शरद पवारांच्या मर्जीतलं दुसरं कोणी बसलं तर ही अवस्था होणं दूर नाही आहे। आत्ताच 10 मिनिटांपूर्वी जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलं, हे कशाबद्दल आहे माहिती नाही आहे, कारण कदाचित थेटपणे बोलण्याचं त्यांनी टाळलं असावं। ट्विट असं म्हणतं, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे उद्योग ठाणे पोलिसांकरवी सुरू करण्यात आले आहेत। मी याबाबत स्पष्ट भूमिका घेतोय की पोलिसांनी आपल्या कर्तव्यानुसारच काम करावे, दबावाखाली येऊन कोणाच्याही हातचे भावले बनू नये। कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे आपले काम आहे, पकडून आणून कोणालाही बसवणे हे आपले काम नाही। 23 नोव्हेंबरच्या निकालानंतर सरकार कोणाचं येत आहे याची वाट बघा जरा। म्हणून म्हटलं की हे कशाबद्दल आहे माहिती नाही, कारण तळोजा हा म्हणजे त्याचा सगळा हा भाग, काही भाग पनवेल म्हणजे रायगडमध्ये येतो, थोडासा भाग ठाणे जिल्ह्यातही येतो, त्यामुळे कदाचित हे त्याच्याबाबत नसावं। पण ही घटना जेव्हा व्हायरल होईल, आणि मला खात्री आहे ती व्हायरल व्हायला लागलेली आहे, तेव्हा देखील अशीच भूमिका घेतली जाईल। सांगितलं जाईल पोलिसांना की तुम्ही कारवाई करताय, हे चुकीचं करताय, आता आमचं सियासत येणार आहे, आणि आमच्या सियासतमध्ये अशा गोष्टींना थारा नाही। आपल्याला आठवत असेल करिश्मा भोसले नावाची मुलगी, शूर मुलगी, मानखुर्दमध्ये पहाटे मशिदीवरनं अजानसाठी भोंगे वाजवले जात होते, तेव्हा तिथे जाऊन नम्रपणे तिने सांगितलं की हे लाऊडस्पीकर सकाळच्या वेळेत वाजवू नका, लोकांना त्रास होतो। तर तिला धमकवण्यात आलं, अबू आझमीचे गुंड तिला येऊन धमकवलं, आणि तिला धमकवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। कारण उद्धव ठाकरेंचे आणि अनिल देशमुखांचे पोलीस होते, आपल्याला आठवत असेल ब्रह्मांडातले सर्वोत्तम मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी कोविडचं निमित्त करून सगळी प्रार्थना स्थळं बंद ठेवली होती, तरी मशिदीतनं अजान मात्र दिली जात होती।
म्हणजे प्रार्थना स्थळ नेमकी कोणाची बंद होती आणि कोणाचं हे म्हणजे नुसते प्रार्थना स्थळ सुरू नव्हती, आजान दिली जात होती आणि त्याचा त्रास म्हणून कोणी सांगायला गेलं तर तिला धमकवण्यात आलं. पालघर मधल्या साधूंची हत्या करतानाही असाच गोष्ट करण्यात आली. पोलिसांनी जो निष्क्रियपणा दाखवला, वर्ण आदेश आले होते की काय असं वाटण्याची परिस्थिती आहे. इथे असं म्हटलं जातं की बकरी ईदला मुस्लिम समाजाकडनं कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सोसायटीच्या आवाऱ्यात कुर्बानी दिली जाते, रक्ताचे पाट वाहतात आणि फक्त केवळ शाकाहारी आहेत त्यांनाच नाही तर सश्रद्ध हिंदूंनाही जे समिश मांसाहार करतात त्यांना देखील आपल्या घराच्या आवारात अशा प्रकारे प्राण्यांना कापलेलं आवडत नाही, कारण त्याच्यामुळे अस्वच्छता होते, रोगराई पसरण्याची भीती असते. कारण म्हणूनच मुंबईमध्ये आणि अन्य शहरांमध्ये खाटीखाने किंवा कत्तलखाने त्याच्यासाठी असतात की ते तिथे केलं जावं. ते तुम्ही तुमच्या इमारतीच्या आवारात करायला लागलात आणि म्हणून याच्यावर तोडगा म्हणून काही उच्चभ्रू वस्त्यांमध्ये हे तर खूप वर्षापूर्वी सुरू झालं की त्याचं ॲज अ रूल ते कोणताही सण सार्वजनिकरित्या साजरा करायला मज्जाव करतात. म्हणजे नाव रहेगा बास ना बजेगी बासुरी की सोसायटीच्या आवारात कोणतीही गोष्ट साजरी करायची नाही. आणि बहुधा अशीच गोष्ट तिथे घडली असावी, त्या सोसायटीत असलेल्या मुसलमानांना तिथे जनावरं कापायची होती, त्याला परवानगी दिली गेली नव्हती तेव्हा, आणि तेव्हा हा नियम बनवला होता. तर त्या नियमाचा दाखला देत तुम्ही दिवाळीला रोषणाही करायची नाही अशा प्रकारचा फतवा निघाल्यासारखे हे लोक भांडायला आले होते. आणि त्यांच्याविरुद्ध लढणाऱ्या महिला जीवाची पर्वा न करता, कारण त्यांना ज्या प्रकारची भाषा यांनी वापरली, मी या व्हिडिओत ती डेलिबरेटली तो भाग दाखवला नाही कारण सभ्यतेच्या मर्यादा आहेत, पण ट्विटरवर किंवा फेसबुकवर हे व्हिडिओ पूर्ण उपलब्ध, अनसेन्सर्ड व्हिडिओ उपलब्ध आहेत. पण अशा भाषेत त्या महिलांशी वार्ता केली असताना त्या महिलेनेही त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं. आणि हा समजून घेण्यासारखा मुद्दा आहे. खरं तर या देशांमध्ये जेव्हा तुम्ही धर्माच्या आधारावर फाळणी करता आणि वर म्हणता की एक देश झाला तो मुसलमानांसाठी झाला आणि दुसरा आहे तो हिंदूंसाठी नाही आहे, कारण तो घटनेने सेक्युलर आहे. इथे हिंदूंनी सण साजरे करायचे नाही, तिथे कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी नारळ वाढवायचा नाही. शरद पवार वाढवतात ते चालतं, पण सरकारी कार्यालयांमध्ये देवाच्या तस्बिरी लावायच्या नाहीत. या सगळ्या पुरोगाम्यांना, स्वतःला नास्तिक म्हणवणाऱ्या पण लांगुल चालन करणाऱ्या लोकांना हे असं सेक्युलरिझम हवं असतं की हिंदूंनी त्यांचे सण सार्वजनिक ठिकाणी साजरे करायचे नाहीत, हे सेक्युलरिझम आहे. पण अल्पसंख्याकांना मात्र सगळ्या सवलती द्यायच्या. आणि म्हणून हे लोक म्हणतात की तुम्ही आम्हाला जनावरं कापून देत नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला दिव्यांची रोषणाई करून देणार नाही. तर दिव्याच्या रोषणाईने कसला त्रास होतो? हा फटाके फोडण्यावरनं सोसायटीत वाद झाला समजू शकलो असतो, कारण फटाक्यामुळे आवाज होतो. हिंदूंनी फटाके फोडायचे नाहीत का असं माझं बिलकुल म्हणणं नाही. आपले सण आपल्या पद्धतीने साजरे करतात. लोक म्हणतात 2000 वर्षापूर्वी कुठे फटाके होते, 2000 वर्षापूर्वी शर्ट पॅन्ट तरी कुठे होतात, आपण घालतो ना. खऱ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि हिंदू म्हणून मी सांगतो, दिवाळीच्या नावावर जे आपल्याकडे सध्या जे ट्रॅफिकचा जी परिस्थिती निर्माण झाली आणि ट्रॅफिक पोलीस कुठे दिसत नाहीत, कदाचित त्यांनी देखील स्वतःची सोय पाहिली असावी, पण ठाण्यामध्ये तर रस्त्यावरनं चालता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जो प्रदूषणाचा त्रास होतो तो त्रास कमी करणं आवश्यक आहे. फटाके लोकांनी फोडले, आपल्या मर्यादेत राहून फोडले, सुरक्षेचे जे काही चौकट असते त्याच्यात राहून फोडले, तर 4 दिवस फटाके फोडल्याने काही प्रदूषण होत नाही. आणि जर ते प्रदूषण होत असेल तर मला असं वाटतं सरकारनी त्या शहरी भागात दिवाळीचा एक मोठ्या गाड्यांसाठी जर बंदी केली, ज्यांना यायचं आहे त्यांनी बसनी या, म्हणजे शहराच्या जे सिटी सेंटर असतं त्याच्या बाहेर मोठ्या गाड्या पार्क करा, तिकडनं चालत या शेवटचं 1-1.5 किलोमीटर, त्याच्यावर अंतर नाही. ज्यांना ते जमत नाही त्यांनी बसनी या. पण त्याच्यामुळे जे प्रदूषण होतं ते जास्त हानिकारक आहे, पण तो मुद्दा नाही आहे. मुद्दा पुन्हा आपण मूळच्या मुद्द्याकडे येऊया. अशा प्रकारे सांगायची हिंमत जर कोणाच्यात होत असेल तर ही गोष्ट विचार करण्यासारखी. एरवी हेच लोक छाती पिटून पिटून रडतात की आम्हाला मुस्लिम असल्यामुळे इमारतीमध्ये घर दिलं जात नाही. ह्या अशा गोष्टी केल्या जातात म्हणूनच लोक तुम्हाला घर विकायला तयार होत नाहीत,
कारण जिथे तिथे तुम्ही स्वतःचा धर्म अशा पद्धतीने आणणार असाल की लोकांना त्रास झाला तरी चालेल, आणि मग ते तुम्हाला करून दिलं नाही तर आम्ही तुम्हाला तुमचा धर्म तुमच्याच देशात तुम्हाला तुमचा धर्माचं पालन करून देणार नाही, ही मुजोरी असेल. पण या गोष्टीचे व्हिडिओ शूट करण्यात आले, व्हिडिओ व्हायरल झाले आणि तात्काळ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, आता आचारसंहिता लागू आहेत पण पोलीस अजून त्यांच्या हातात आहेत, आणि त्यामुळे पोलिसांनी तातडीने या शिवीगाळ करणाऱ्या लोकांना अटक केली. पण त्यांना जर वाटत असेल की ठीक आहे तुमचे 20 दिवस, त्याच्यानंतर आमचेच ब्रह्मांडातले कर्तृत्ववान मुख्यमंत्री येणार आहेत, आमचे जाणते मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कन्या मुख्यमंत्री म्हणून येणार आहेत, आणि मग दाखवतो तुम्हाला काय करता तुम्ही, तुमच्याच देशात तुमचे सणच साजरे करून देत नाही अशा आविर्भावात जर कोणी वागत असेल तर त्यांना सत्तेवर येऊ न देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. आपल्या देशात आपलेच सण साजरे करता येत नसतील तर हा विषय गंभीर आहे. पण मोदी सरकारने पण याचा विचार केला पाहिजे. गरजवंतांना घरं, गरजवंतांना हे करता करता सबका साथ सबका विश्वास पण ते तुमची साथ देत आहेत का, ते तुमचा विचार करत आहेत का? आणि हा कर्टसीचा मुद्दा आहे, तो जर आपण पार पाडत नसू तर एक समाज म्हणून एक देश म्हणून आपण सुरक्षित राहू का, याचा देखील विचार करणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना या तळोजातल्या या सोसायटीतल्या महिलांनी जो लढा दिला त्याचं कौतुक केलं पाहिजे आत्तापर्यंत, कारण हे असं सातत्यानं चित्र पुढे केलं जात होतं की हिंदू महिलांना अक्कल नसते, हिंदू महिलांना धर्माचं काही पडलेलं नसतं, त्यांना भाषेचं काही पडलेलं नसतं, त्यांना लव जिहादला बळी पडतात, कोणतरी अब्दुल त्याच्या प्रेमात त्या भाळतात. पण इथे हा लढा महिलांनी दिलेला आहे, पुरुष तरी मला व्हिडिओ कदाचित असतीलही पण या व्हिडिओत मला दिसले नाही, आणि त्यामुळे हा लढा दिल्याबद्दल आणि हा लढा यशस्वी करून दाखवल्याबद्दल तळोज्यातल्या महिलांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो, पाहत रहा MH 48.